बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहता न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबर बातमी। सीना नदी आणि नगर शहरातील ओढ्या नाल्यांना आलेल्या पुरामध्ये जलवाहिन्यांचे अनेक पाईप वाहून गेले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे तर अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने अशुद्ध पाणीपुरवठा झालाय। आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे। आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी नगर शहरातील पूरस्थितीबाबत तातडीची बैठक घेऊन आढावा घेतलाय। यावेळी महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते। नगर शहरातून 8 आणि 9 ऑगस्टला मोहरम मिरवणूक काढण्यात येणार आहे। पोलिसांनी या मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील 64 इमारतींवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे। कत्तलची रात्र मिरवणूक 8 ऑगस्टला कोंड्या मामा चौक दाळमंडई लालू शेठ मध्यान यांची इमारत सरस्वती साडी सुरतवाला बिल्डिंग व्यापारी असोसिएशन बिल्डिंग कापड बाजार बाबूशेठ बोरा यांची इमारत शहाजी चौकातील नीतू ड्रेसेस देडगावकर यांची इमारत नवा मराठा प्रेस इमारत साफल्य इमारत बारशिकर बिल्डिंग हॉटेल अन्नपूर्णा डॉक्टर देशपांडे हॉस्पिटल कोर्ट इमारत यतीमखाना देवगाते बिल्डिंग तांगे गल्ली यांसह अनेक इमारती तात्पुरत्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत। नगर शहरातील भूखंड विकसित करताना नैसर्गिक ओढे नाले पाईप टाकून बुजवण्यात आले आहेत। त्यामुळे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी बुजवलेल्या नाल्यांची यादी सादर करावी तसेच पूर्वीचे आणि आताचे ओढ्याचे स्वरूप यांचा छायाचित्रांसह अहवाल सादर करण्याचे आदेश नगर रचना व बांधकाम विभागाला दिले आहेत। नगर शहरामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं। या पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आयुक्त जावळे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन व सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। प्रभाग निहाय कर्मचारी संख्या आणि आपत्कालीन स्थितीमध्ये उपलब्ध यंत्रणा याचा आढावा घेऊन त्यांनी या सूचना दिल्या आहेत। नगर शहरातील महात्मा गांधी रस्त्यावरून शिवण क्लास झाल्यानंतर घरी जाणाऱ्या तरुणीची वाटेत अडून एका अनोळखी तरुणाने छेड काढल्याचा प्रकार घडलाय। या अनोळखी तरुणाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। क्लासवरून घरी जात असताना लालटाकी परिसरामध्ये एक अनोळखी तरुण पाटला करत असल्याचं तिच्या लक्षात आलं। तसेच रिक्षाने घरी जात असताना या तरुणाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचं लक्षात आल्यानंतर या मुलीने त्याला कोण रे तू माझी शूटिंग काढतो का अशी विचारणा केली होती। त्यानंतर तो गडबडून गेला, त्याच्या हातातील मोबाईल खाली पडला व मोबाईल न उचलताच तो तिथून निघून गेलाय। या प्रकारानंतर मुलीने घरी जाऊन आई वडिलांना हा सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर तिने तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी तरुणाविरुद्ध तक्रार दिली आहे। नागरदेवळे परिसरातील इंद्रप्रस्थ कॉलनीमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने रोख रक्कम असा 1 लाखांचा मुद्देमाल चोरलाय। या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। योगेश शिंदे हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते। याचाच फायदा घेत चोरट्यांनी गुरुवारी रात्री 6 ते शुक्रवारी सकाळी 7 या कालावधीमध्ये त्यांच्या घराचे दरवाजे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला। घरातील 1 लाखांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज त्यांनी चोरलाय। शिंदे घरी आल्यावर चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलंय। या बातमीसोबतच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री।